कमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. सामान्य नागरिकांसाठी आजपासून रेल्वे प्रवास सुरू. सरकारने आजपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे वाहतूक सुरू केली आहे. आज पहिल्या लोकलपासून तिकीट काउंटरसह रेल्वे स्टेशनवर गर्दी पाहायला मिळाली. सरकारच्या या निर्णयाने प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात आले, मात्र ठेवण्यात आलेल्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकल चालू झाले ती आनंदाची गोष्ट आहे, पण जो टायमिंग आहे तो खरोखरच कामगारांसाठी केलाय का कोणासाठी केलाय हा मोठा एक यक्षप्रश्न आपल्या समोर आहे. आणि तो आपण कधीपर्यंत चालू ठेवणार आणि कामगारांचं कामावर ज्या माणसांना जायचं आहे त्यांचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कधीपर्यंत हा असा टांगत ठेवणार आहेत याबद्दल प्रश्नचिन्ह मोठं आहे. सरकारने हा निर्णय चांगला घेतला, पण कार्यालयीन वेळा पाहून घ्यायला पाहिजे होता. सकाळी 9 वाजताची कार्यालयीन वेळ असताना प्रवास करण्यास सकाळी 7 वाजेपर्यंत वेळ दिली आहे. वेळ वाढवावी, सर्वसामान्यांचा विचार करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. ट्रेन जनरल पब्लिकसाठी चालू केली ही आता चांगली गोष्ट आहे. सर्वांसाठी व्हायला हवी होती, फक्त ते वेळेचं जे टायमिंग आहे म्हणजे त्यांनी जे स्लॉट दिलेले आहेत ते स्लॉटचं पालन झालं पाहिजे, म्हणजे त्यानुसार गर्दी थोडी अजून कमीच राहील. म्हणजे ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुमचा धन्यवाद.